आज श्रावणी सोमवार आणि श्रावणी पौर्णिमा याचा अर्थ अर्थात रक्षाबंधन. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 9593 70. या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग असलेल्या मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर मधील मंदिरात लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. इथून वाहणाऱ्या नर्मदा नदीत पवित्र स्नान करून लाखो भक्त ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतात. दरम्यान ओंकारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी. आज श्रावण पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमेचा दिवस आणि त्यानिमित्त श्रावण सोमवार असल्याने मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे मोठ्या संख्येत भाविकांनी गर्दी केली. आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे. आपण बघू शकतो की ओंकारेश्वराचं हे ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात महत्वाचं हे ज्योतिर्लिंग आहे आणि या ठिकाणी अभिषेक सुद्धा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी आज भाविकांनी केलेली आहे. रक्षाबंधन आहे आणि श्रावण सोमवार असल्यामुळे भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. कॅमेरामनच्या अंतराम सर डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.